आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून हॅट्रिक साधणारे नरेंद्र मोदी आता दिल्लीचं तख्त काबीज करण्यासाठी सिद्ध झालेत. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा मतांच्या रूपानं पदरात पडावा यासाठी भाजप आणि आरएसएस धुरीणांचे प्रयत्न सुरू झालेत. बघूयात नेमका काय आहे हा नरेंद्र मोदी ब्रँड. नरेंद्र मोदींचे या देशात अनेक चाहते आहेत, बरेच जण कट्टर विरोधक सुद्धा आहेत. पण कितीही म्हटलं तरी नरेंद्र मोदींना दुर्लक्षित करणं या देशात तरी शक्य नाही. करिश्मा म्हणतात तो हाच असावा कदाचित. देशाच्या राजकारणात मोजक्याच नेत्यांनी इतक्या प्रचंड प्रमाणात जनतेला प्रभावित केलं. सध्याच्या घडीला नरेंद्र मोदी हे नाव त्यामध्ये वरच्या क्रमांकावर येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले मोदी 1980 दशकात भाजपमध्ये सक्रिय झाले. भाजपमध्ये सरचिटणीस, प्रभारी अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. 2001 गुजरातमधल्या भूकंपानंतर मुख्यमंत्री केशुभाई पटेलांना खुर्ची सोडावी लागली आणि मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचं कार्य मोदींनी मोठ्या खुबीनं हाताळलं, पण अवघ्या 5 गोधरा कांड आणि त्यानंतर उसळली दंगल. मोदींच्या कारकिर्दीतला हा सगळ्यात मोठा कलंक. मोदींनी दंगल थांबवण्यासाठी योग्य पावलं उचलली नाहीत यावरून एसआयटी चौकशी झाली. मौत का सौदागर अशीही मोदींची प्रतिमा तयार झाली. गोधराचं भूत भाजपच्या मानगुटीवर बसणार असे आडाखे तडाखे बांधले जात असतानाच 2002 गुजरात विधानसभा निवडणूक झाली आणि सगळ्या शक्यतांना फाटा देत गुजरातच्या जनतेनं मोदींनाच सत्ता बहाल केली. सुरुवातीच्या काळात जातीचं राजकारण करणाऱ्या मोदींनी नंतर मात्र विकासाचा मार्ग निवडला. साबरमती नदीतटांच्या सुशोभीकरणाला मान्यता देत मोदींनी गुजरातची विकासाशी ओळख करून दिली. उद्योगधंद्यांसाठी प्रोत्साहन, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी अनेक योजनांबरोबरच आपण गुजरातमध्ये पर्यटकांसाठीही पायघड्या घातल्या. परिणामी मोठमोठ्या उद्योगपतींनी देशाच्या नेतृत्वाचं सामर्थ्य मोदींकडे असल्याचं मान्य केलं. 2007 विकासाच्या राजकारणाचं एक आवर्तन पूर्ण झालं आणि पुन्हा गुजरातच्या जनतेनं मोदींनाच साथ दिली. विकास या एकाच मुद्द्याचा हा आविष्कार होता. गुजरातमध्ये मोदीत्व ही नवी संकल्पना निर्माण झाली. आता मोदींचं पुढचं लक्ष असेल पंतप्रधान पद. कुशल प्रशासक, दूरदृष्टी नेता, प्रभावी वक्ता आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला नेता या मोदींच्या जमेच्या बाजू. विशेष म्हणजे तंत्रज्ञानाशी मैत्री केल्यानं मोदी युवा वर्गामध्येही विशेष लोकप्रिय आहेत. जात, पक्ष आणि गट तट यांच्या पलीकडे गेलेला मोदी हा ब्रँड तयार झालाय. देशात आणि सध्या तरी आपण गुजरातला हा ब्रँड आश्वासक वाटतोय. ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास एक पाऊल पुढे.